लाल असावा की पिवळा असावा की काळा असावा हे संविधान विरोधी लोकांनी ठरवण्याचा अधिकार त्यांना नाही, पण त्याही रंगावर आक्षेप घेऊन त्याला शहरी नक्षलवाद असं म्हणत असतील, म्हणजे संविधानालाच हे नक्षलवाद समजत असेल, तर आता फडणवीसाला त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. आणि आता या निवडणुकीमध्ये याच मुद्द्यावरून आम्ही या देवेंद्र फडणवीसाच्या या वक्तव्याचा आम्ही समाचार घेऊ. आणि त्यांनी या पद्धतीनं या रंगाचाच अपमान केला जो आमच्या हिंदू समाजामध्ये या रंगाला पवित्र मानलं जाते, आणि म्हणून याचं उत्तर आता आम्ही फडणवीसाला आणि भाजपला विचारणार. नागपूरचा कार्यक्रम देखील शहरी नक्षलवादाशी जोडण्याचा प्रयत्न झाला, आजचा नागपूरच्या कार्यक्रमाला देखील शहरी नक्षलवादाशी जोडलं, त्यांनी काय बोलावं, कारण की सुरेश भट सभागृहामध्ये कार्यक्रम आहे, त्याच्याच बाजूला त्यांचं शक्ती केंद्र आहे, त्यांचं काय उपक्रम चालतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याच्यामुळे ज्या लोकांनी आरक्षणाचा विरोध केला, संविधानाचा विरोध केला, संविधानाला जाळलं, त्या व्यवस्थेच्या बाजूलाच हा कार्यक्रम होते. त्यामुळे संविधानाची जेव्हा जेव्हा चर्चा केली जाते तर भाजप त्याला विरोध करते हे चित्र आपण पाहतो आहे. आणि म्हणून राहुल गांधींच्या संविधान बचाव या मोहिमेला त्यांना नक्षल मोमेंटच दिसायला लागेल, आणि त्यांचं ते मानसिकता आहे, तर त्याच्यावर फार काही आम्ही लक्ष करावं असं मला वाटत नाही. लाल कलर हमारे हिंदू संस्कृति में शुभ माना जाता है, शादी के त्यौहार हो, पूजा का त्यौहार हो, उसमें लाल रंग को शुभ माना जाता है. अगर संविधान का कलर, किताब का कलर लाल हो, काला हो, नीला हो, पीला हो, जो संविधान विरोध करने वाले लोगों को इनका कलर नहीं, इनके कलर का विरोध करने वाले लोग जो है जिनका संविधान में कोई योगदान नहीं, जिनने संविधान को जलाया है, मनुस्मृति लाने का काम जिन लोगों ने किया है, वो लोग संविधान की व्यवस्था को, संविधान बचाने की व्यवस्था को जो लोग काम करते हैं उनके लिए वो नक्सलवादी रहेंगे. और इसलिए शहरी नक्सलवाद बोलने का काम वो लोग कर रहे हैं, लेकिन जनता समझती है देश की कि राहुल गांधी जी देश को जोड़ने का, देश को संविधान को बचाने का काम कर रहे हैं, और वही तकलीफ बीजेपी को है. मैं ये कहता हूँ कि सुरेश भट्ट सभागृह में ये प्रोग्राम है, उसके बाजू में इनका शक्ति स्थल है बीजेपी का. जिन लोगों ने हमेशा संविधान का विरोध किया है, संविधान को जलाया है, मोदी की सरकार आने के बाद जंतर मंतर पे जलाया गया है, अभी तक वो जलाने वाले लोग मिले नहीं है. क्या वो जलाने वाले कौन थे, क्यों नहीं मिले? तो आखिरी संविधान जलाने का काम जो जिन लोगों ने किया है, ऐसे लोगों को जो संविधान बचाने के लिए निकला है, उनके लिए तो वो नक्सलवादी दिखेगा, आतंकवादी दिखेगा, तो उनकी सोच है. लेकिन देश की जनता, ऐसे लोगों को उनकी जगह दिखाने का काम लोगों ने शुरू कर दिया है जो संविधान के विरोध में है, और वो बीजेपी संविधान के विरोध में है, और इसलिए इस तरह का बेतुका और ओछेगिरी का जो मानसिकता से जो आज बयान फडणवीस ने दिया है उसका हम निषेध करते हैं. भारत जोड़ो यात्रेला देखील त्याच्याशी जोडलं गेलं, त्यामध्ये सगळे अराजक लोक, त्या भारत सगळे लेफ्टिस्ट आहे ना, अराजकता पसरवण्याचं काम करतात शहरी नक्षल. म्हणजे या देशामध्ये लेफ्टिस्ट हे या देशाचे विरोधक आहेत असं त्यांचं म्हणणं असेल, तर केरळमध्ये लेफ्टिस्टांचं सरकार आहे, कालपर्यंत वेस्ट बेंगॉलमध्ये लेफ्टिस्टांचं सरकार होतं, या देशामध्ये अनेक भागामध्ये खासदार आमदार त्यांचे निवडून येतात, मग ते त्यांना मतदान करणारे तेही पण देशविरोधी आहेत का, असा प्रश्न यांना विचारायचा का? सांगायचं तात्पर्य असं की भाजपला कोणाला सर्टिफिकेट देण्याचा अधिकार नाही. या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला, या देशाच्या नागरिकाला, त्याला कोणाला निवडून द्यायचा अधिकार आहे. आता हे लेफ्टिस्ट लोक सगळे आतंकवादी आणि नक्षलवादी आहेत, तर केंद्रात तर यांच्याजवळ स्वयंभू भगवान
आणि स्वयंभू विश्वगुरु सत्तेमध्ये आहेत. मग या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाका ना, देशविरोधी आहेत तर. आखरी या पद्धतीचा फेक नेरेटिव्ह निवडणुकीच्या काळात टाकून जे काही मोहीम चालवण्याचा प्रयत्न हे करतात आहेत. आणि यांचा सगळ्यात मोठी भाजपची अडचण ही आहे ती राहुल गांधी आहे. राहुल गांधीला हे घाबरतात. राहुल गांधी आज नागपूरला आलेत आणि यांची दुकान बंद व्हायला निघाली म्हणून एक घाबरून अशा पद्धतीचं स्टेटमेंट देवेंद्र फडणवीसांनी भाजपनी केलेलं आहे. ही पण निवडणूक सामान्य जनतेच्या प्रश्नावरून भरकटून आता पुन्हा संविधान आणि हिंदू धर्म यावर जाणार आहे का? या निवडणुकीमध्ये शेतकरी आमचा केंद्रबिंदू असेल, राज्यातले सगळे तरुण आमचा केंद्रबिंदू असेल, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ही भूमिका त्याच्यातली आहे, महागाई कमी करायची भूमिका. फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार नाना पटोले यांनी घेतलेला आहे. फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध त्यांनी केलेला आहे. लाल रंगाचा भाजपला त्रास होतो का असा सवाल देखील नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. लाल रंग हिंदू धर्मासाठी शुभ असतो असं देखील वक्तव्य नाना पटोले यांचं समोर आलंय. लाल रंग म्हणजे नक्षलवाद समजता का असा देखील सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय.